हाय हेलो ओ प्लीज अर्जेंट बेसिस वर करा अगं काय हे चकुली घरातच असते ना मग इतके कपडे कसे वाळतात तिचे आजी काय माहित इतकी काळजी घेते तिची पण तरीही कपडे घाण करते आता गेल्या महिन्यात घेतलेले कपडे सुद्धा असेच खराब करून ठेवले जरा घरात थांबलीस तर तिच्याकडे जास्त लक्ष देता येईल आजी प्लीज ना तुमच्या नवीन पिढीला माझं बोलणं टोचेल पण मी खरं तेच बोलते बाईचं घराकडे आणि आईचं मुलांकडे दुर्लक्ष झालं की घराची रया गेली असं समजा अनघा तू लक्ष देऊ नकोस आपण आजच जानकीची दिवाळी खरेदी करायला जाऊया तिच्यासाठी आपण नवीन खेळणी आणि कपडे घेऊया आज दुपारीच जाऊया आपण अप्पा मला आज आश्रमात जायचंय घ्या मुलीच्या पहिल्या दिवाळीपेक्षा तिथे जाणं हिला जास्त महत्वाचं वाटतंय आजी नका ना असं बोलू त्यापेक्षा तुम्ही एक्सेप्ट करा की मी आयुष्यभर काम करणार लग्न झालं मूल झालं म्हणून मी घरात बसणार नाहीये कारण पुढे जाऊन मला जानकीने सुद्धा घरात बसायला नकोय तू आता घरी थांबली नाहीस तर पुढे जाऊन तिला घरी बसावं लागेल आईनं त्याग केला नाही तर मुलगी शिकणार कशी आजी उद्या ना ती मोठी झाली तिचं लग्न झालं तिला मुलगी झाली तरी तुम्ही असंच म्हणणार आहात का तिला मुलगी फक्त शिकली म्हणजे तिची प्रगती होत नसते तिने तिचे निर्णय स्वतः घेतले ना तर प्रगती होते नाहीतर शिक्षणाचा काय उपयोग आहे आय अग्री मुलींना त्यांचा चॉईस असला पाहिजे त्यांनी आयुष्यात काय करायचं कुठे राहायचं कुणाबरोबर राहायचं हा त्यांचा चॉईस असला पाहिजे अगं बाई तू अजून इथेच आहेस नाही का तू विसरलेच होते तुम्ही विसरतातच ना मला त्यात काय नवीन आहे अगं तू अधून मधून खोलीच्या बाहेर आलीस तर आम्ही तुला विसरणार नाही आज कशी काय हॉल मध्ये पाय धूळ झाडलीस तुम्ही दिवाळीची शॉपिंग करणार आहात ना आज मला पण ऍक्च्युअली जरा कपडे आणि ज्वेलरी वगैरे बरंच काय काय घ्यायचं हो का आणि हे सगळे घ्यायला पैसे कुठून आणणार आहेस तू आधी दोन पैसे कमाव नंतर खर्च कर कमाले यार आजी तुझी अनघाला म्हणतेस काम करू नकोस मला म्हणतेस काम कर काय हवंय तरी काय तुला मी सगळं तुमच्या भल्यासाठीच करते मी जे काही बोलते जे काही करते ते सगळं तुमच्या भल्यासाठीच असत तुम्हाला आज त्याची किंमत कळणार नाही पण उद्या नक्की कळेल काय यश बरा आहेस ना हो नक्की हो असं काय विचारताय मला मला कुठला आजार झाला नाहीये प्रेमात पडलोय मी अक्षरशः तोंडावर पडलोय बाकी अजून जिवंत आहे पण मला उगीच कोणाची सहानुभूती नकोय कोणाचीच नाही यश